सत्ता गेल्यानंतर भाषण करायला तुम्हाला येतात मग त्यावेळेला साधं भेटणं का तुम्ही टाळत होता ह्याचं सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला द्या दे, मला देऊ नका आणि महाराष्ट्र जनतेने ज्यांना मतदान केलेलं होतं त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मागच्या दाराने तुम्ही सत्तेवर का घेऊन आला याचीसुद्धा उत्तरं काय सांगा आदित्य ठाकरे तुमच्यावर आदित्य ठाकरेंच्या आरोपाचं शंभर टक्के उत्तर, उत्तर दिलं जाईल आणि जे काय शिवसेनेमध्ये घडलेलं आहे त्यांची जबाबदारी होतीच नाही लोकांची मनं राखण्याची का नाही भेटत होते लोकांना का आपल्या ऑफिसमध्ये जात नाही ऑफिसमध्ये घालायला जायला कोणी बंदी केली होती का लोकांना भेटायला कोणी बंदी केली होती का सत्ता गेल्यानंतर तुम्ही लोकांच्या दारोदारी फिरता आणि नंतर कालची पर्यंत परिस्थिती कशी होती की साधा आमदारांना प्रवेश नव्हता वर्षा निवासस्थानी ही परिस्थिती होती मग ती तुम्हाला दिसत नव्हती का उद्धवसाहेब तर भेटत नव्हतेच तुम्ही कुठे भेटत होता याचं उत्तर आधी महाराष्ट्राच्या जनतेला द्या राज्यकर्त्याची जबाबदारी काय असते जनतेचं ऐकून त्यांना न्याय देण्याची जबाबदारी असते ती तुम्ही कधीही पार पाडली नाही सत्ता गेल्यानंतर भाषण करायला तुम्हाला येतात मग त्याला साधं भेटणं का तुम्ही टाळत होता ह्याचं सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला द्या मला देऊ नका आणि महाराष्ट्र जनतेने ज्यांना मतदान केलेलं होतं त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मागच्या दाराने तुम्ही सत्तेवर का घेऊन आला याचीसुद्धा उत्तरं द्या आणि जर युती असताना पदं वाटून घ्यायची ही जर असतील तर मुंबई महापालिकेचं महापौरपद तुम्ही का नाही वाटलं याचं उत्तरसुद्धा तुम्ही जनतेला दिलं पाहिजे कारण तिथं तुमचं बहुमत होतं बहुमत असतानासुद्धा दुसऱ्यांना लीड द्यायला लागतं ही जर भूमिका असेल तर सगळीकडे ती घ्यायला पाहिजे होती आणि भाजपबद्दल जर तुम्ही टीका करत असाल तर मी काय भाजपचा प्रवक्ता नाही परंतु भाजपचे तुमच्या एवढेच त्या ठिकाणी कॉर्पोरेटर निवडून येऊन सुद्धा भाजपने बिनशर्त तुम्हाला पाठिंबा दिला त्याच्यावर तुम्ही पाच वर्ष राज्य केलं हे तुम्ही जनतेला कधीच सांगत नाही आणि म्हणून भाजप आणि सेनेची युती आम्ही नाही केली ती बाळासाहेबांनी केलेली युती आहे ती हिंदुत्वाची युती आहे आणि बाळासाहेब नेहमी सांगायचे की तीनशे सत्तर कलम मला जर एक दिवस पंतप्रधान करा मी तीनशे सत्तर कलम काढून दाखवेन मोदी साहेबांनी ते काढून दाखवलं पण त्याच्याबद्दल स्वतः तुम्ही कधी कौतुक नाही केलं शेवटी असं आहे की बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार होते काँग्रेसच्या ह्याच्यात राहायचं तुम्ही म्हणता की आम्ही औरंगाबादचा ठराव केला त्याच्यावर न लगेच साहेबांचं स्टेटमेंट आलं आहे त्याच्यावर राजेश टोपेंचं स्टेटमेंट आलेलं आहे सगळ्या पुढेचं काढून बघा ना आणि मग ज्याला सत्ता गेली हे कळल्यानंतर आता हिंदुत्वासाठी आपल्या काहीतरी हातामध्ये मी चार वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे या गुवाहाटीमधून की औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं आणि आम्ही आल्याबरोबर करणार हे माहिती होतं म्हणून तुमची सत्ता गेल्यानंतर तुम्ही ठराव करता आणि आम्हीच केलं म्हणून सांगता ज्या सरकारने बहुमत गमावलेलं असतं त्याला एकतर असे करता येत नाही त्याला किती मंत्री गैरहजर होते याची लोकांनी लिस्ट काढून बघावी की त्याला का नाही आले हे मंत्री आणि ठराव झाल्यानंतर मंत्री विरोधात का बोलले हे सुद्धा लोकांनी बघितलं पाहिजे